यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा या भूमीवर यवनांनी उच्छाद मांडला होता, आया बहिणींची आबरू वेशीवर टांगली जात होती, तेव्हा भारत भूमीच्या रक्षणासाठी मा जिजाऊंच्या उदरात अवतरले युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज। त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी अवतरले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे। महाराज व वंदनीय बाळासाहेब यांचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी जालन्यातील गाढे सावर गावी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आला एक योद्धा। बाळाचे पार्थ रूपी पराक्रमी तेज पाहून नामकरण झाले अर्जुन। घरातूनच जनसेवेचे बाळकडू ज्यांना मिळाले असे हे लोकसेवक भाऊ। भाऊंचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले। एकदा सभेसाठी माननीय शरद पवार साहेब भाऊंच्या गावी आले असता त्यांची लाल दिव्याची गाडी पाहून आईला म्हणाले, आणि आपल्या आईला दिलेला शब्द सत्यात उतरविण्यासाठी सुरू झाला भाऊंचा प्रवास। जालना 1990 पूर्वी मराठी नेतृत्वास आसुसलेले शहर, मातीची जाण असलेल्या नेत्याच्या प्रतीक्षेत होते। आणि झाली एका नव्या पर्वाची सुरुवात। कॉलेजमध्ये असताना अनेक विद्यार्थी प्रश्नांवर आंदोलन करणारे भाऊ विद्यार्थी संसद सचिव झाले। ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाऊंचा धडाका पाहून साक्षात माननीय शरद पवार साहेब भारावून गेले व भाऊंच्या विनंतीला मान देऊन विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनाला आले। माझा तो इनडायरेक्ट स्टुडंट आहे आणि इनडायरेक्ट स्टुडंट असताना देखील त्याच्यातील या गोष्टी मी तेव्हा पाहत होतो, तेव्हा तो राजकारणात मोठा होणार याच्यात वादच नाही। कोणत्याही सामान्य माणसाचं कुठेही काही बिघडलं तर तिथं पळून जाणे आणि खिशात असले नसलेले पैसे त्याला देऊन टाकणे
एवढं म्हणजे मला जे माहिती ते हे आहे. कॉलेजमध्ये कसं होतं, त्याच्या कोणी वाटीत जाऊ नये असं होतं, त्याच्या कोणी वाटी जाण्याचं धाडस करत नव्हतं. म्हणजे आज जो डॅशिंगनेस आहे तो त्याचा इनबॉर्न आहे एवढं मात्र लक्षात. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना आपलंही समाजाचं काही देणं लागतं या जाणीवेतून राजकारणात भाऊंचा प्रवेश झाला. ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आमचा एक मी रखोतकर, याच्या आधीचा असा कुठलाही माणूस दाखवून द्या. पण आज मी त्याला जे ग्रामीण भागातल्या लोकांविषयी जी सहानुभूती आहे ती दुसऱ्या नेत्याला नाही. माननीय बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या भाऊंनी शिवसेनेत प्रवेश केला व खऱ्या आयुष्यात अर्जुनास कृष्णरूपी सारथी लाभला. भाऊंनी शिवसेना गावोगावी पोहोचवली. माननीय बाळासाहेब ठाकरे जालना दौऱ्यावर आले असताना त्यांच्या सभेचे सूत्रसंचालन व भाषण ऐकून भारावले आणि त्यांना म्हणाले, हा मुलगा चांगला बोलतोय, याला बोलवा. ये रे बाळ, विधानसभा लढवशील का? भाऊंनी त्यांचा शब्दच आदेश मानून 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्याचे ठरवले. खिशात पैसे नसताना लोकांनी सायकलवर फिरून गावोगावी प्रचार केला. आम्हाला हे घनसंगी तालुका पूर्ण असा पायाखाली घालून भाऊन याचे काय छपरे कोण आपले कस काय इथं कोण छापले आम्हाला इथे आम्हाला हे असे सफेद कपडे होते ना तर आम्हाला एक इतकसा तरी एक थेंब असा सफेद दाखव सर आम्ही काय झालं का म्हणा असे दशक भगे म्हणजे भगे पूर्ण भगे सायकलवर पायी सायकलवर गाडी बांधून जायचं जवळपासच्या खेड्यापाड्याला. खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या प्रेमावर निवडणूक जिंकणारे भाऊ आमदार झाले व 90 दशकातील मातब्बर नेत्यांनाही धक्काच बसला आणि सर्वात तरुण आमदार अशी इतिहासानेही त्यांची नोंद घेतली. आमदार झाल्यावर कामाचा धडाकाच भाऊंनी लावला, सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला, महिको कामगारांचे आयुष्य तर बदलवून टाकले. मी एक मजबूत काम करणारी बाई, आम्हाला फक्त 10 रुपये हाजरी भेटत होती आणि अर्जुन भाऊनं इन लावल्यापासून आमचं सगळ्यांचं आयुष्य बदललं आणि माझ्याबरोबर सगळ्या बायकांचं भलं झालं. सलग 2 वेळा भाऊ आमदार म्हणून जालन्यातून निवडून आले. मात्र 3 निवडणुकीत भाऊंचा पराभव झाला आणि सर्वसामान्यांचे स्वप्नच भंगले. की आम्ही आमच्या मनातून आम्ही सगळं परिवार जाऊन सनी वोटिंग केलं आणि भाऊ असे भाऊसोबत असा दगा होऊन जाईल म्हणून असं आम्हाला काही वाटलं नाही. माझी आई तर रडत लागली होती. भाऊंच्या पराभवाचा सर्वात जास्त धक्का बसला तो माननीय बाळासाहेबांना. अर्जुन पडू शकत नाही, काहीतरी दगा फटका झाला त्याच्या सोबत. ध्येय गाठताना पडावंच लागतं, फिनिक्स बनून उडावंच लागतं. या फिनिक्स पक्षाप्रमाणे भाऊंनी झेप घेतली आणि पुढील निवडणूक दणक्यात जिंकली. त्यांच्या आमदारकीच्या काळात भाऊंनी राज्यमंत्री, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन व संचालक, राज्य सहकारी बँक संचालक, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन, राज्य विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्ष, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य अशा अनेक महत्वाच्या पदावर कार्य करून जनसेवा केली. शिक्षणासाठी भाऊंनी जे हाल सहन केले, जो त्रास भोगला, तो इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून स्वतः शैक्षणिक संस्था उभारून दर्जेदार शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात वाहती केली. की ग्रामीण भागातले गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांची मुलं शिक्षणासाठी किंवा शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता ग्रामीण भागात शिक्षणाचा एक पाया रचला. आज त्या हिसोनच्या शाळेत शिकून आज कितीक तरी क्लास 1 ऑफिसर आज आहे हिसोनचे. जालन्यातून आज PSI झाले, जे नाशिकला आहे, आटोळेचा मुलगा आहे,
पुन्हा एक चांदाचा मुलगा आहे जो डॉक्टर झालाय. प्रत्येक सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणे हा भाऊंचा स्थायी भावच. पहिली सुरुवात त्यांनी बाथरूम बांधून दिले, हागणदारी मुक्त केलं. आम्ही आमचा बौद्ध समाज असो, कधी पण येऊन आम्हाला भेट दिलेली आहे. कधी पण आमचे काही कामं असतील आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो, त्यांनी ते आमचे कामही केलेले द्या. आता सगळ्यांना आमच्या समाजाला रमाई घरकुल 22 घरकुल आलेले आहेत, प्रत्येकाला घरकुल दिले त्यांनी, प्रत्येकांची समस्या त्यांनी सॉल्व्ह केली. चला माझ्या नावाने मला आवाज देतात, ये सुरेखा काय काम आहे सांग पटकन तुझं. कोविड जगाला हदरवणारा व्हायरस, अख्खे जग थांबले पण भाऊ नाही. हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्णांची चौकशी मदत भाऊ सतत करत होते. कोविडच्या काळात भाऊंनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी नेहमी विचारपूस करत राहायचे ते आम्हाला की काही अडचणी येतात काय, ते नेहमी नेहमी कॉल करायचे आणि काही अडचणी असेल तर मला सांगा. अनेकांना फोनवर बोलून त्यांना मानसिक आधारही भाऊ देत होते. खोतकर भाऊ यांनी मला संध्याकाळी फोन केला आणि विचारलं की सर तुम्हाला मदतीची गरज असेल तर आपण डॉक्टर घरी पाठवू. आणि त्यांच्या या आधारामुळे आम्ही सगळे कुटुंब त्याच्यातून सावरलो आणि लवकर बरे झालो. भाऊंनी जालन्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती अभियानाची सुरुवात केली. जायकवाडी येथून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यासाठी अथक परिश्रम केले. एवढंच नव्हे तर मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस जालना येथून सुटावी याकरिताही विशेष प्रयत्न केले. 80% समाजकारण व 20% राजकारण या ध्येयानुसार वाटचाल करताना 2014 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात 1,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये याप्रमाणे 1 कोटी मदतीचे वाटप भाऊंनी पक्षाकडून केले. शेतकऱ्यांसाठी अनेक शासकीय योजना अंमलात आणल्या, बंधारे बांधले, कृषी मालाला हमी भाव मिळावा यासाठीही विशेष प्रयत्न केले. पावसाळ्यात दूध नवायची, हिवाळ्यात पूर्ण पाणी आटून जायचं. मग भाऊनी काय केलं की बाबा हेच पाणी आपल्याला 12 महिने उपलब्ध झालं पाहिजे किंवा आपल्या जमिनीतली पाण्याची पातळी वाढली पाहिजे त्या हिशोबाने सगळ्यात आधी दूध नदीवर आमच्या केटीवेअर केला. केटीवेअर केल्यामुळं काय झालं की पाणी अडवलं गेलं. आम्ही काय करायचो, पावसाळ्यातलं पाणी पूर्ण अडून धरायचो आणि ते पाणी अडवल्यामुळं ते पाणी आम्हाला मार्चपर्यंत पुरू राहिलं आणि मार्चपर्यंत ते दूधनात पाणी राहिल्यामुळं मग आम्ही दुसऱ्या बागायतीकडे वळलो. आमची म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारली, म्हणजे ते शक्य झालं केवळ पाण्यामुळं. म्हणजे चिखलाचे रस्ते होते तर ते बैल लावून गाड्या वाढावं लागायच्या. साहेबाने आमच्या सगळीकडं रस्ते वगैरेची व्यवस्था केली, शेतात जायला रस्ते केले, पुन्हा हा मेन हायवे याचा विकास केला. आणि याच्यामुळं काय झालंय की आमचं गाव हे डायरेक्ट शहराशी जोडले गेलं. शहराशी जोडल्यामुळं दळणवळण वाढलं, आमचे माल डायरेक्ट मार्केटला चालले आणि आम्हाला पुन्हा चांगले व्यापारी आमच्या इथं. आज मोसंबीची अशी परिस्थिती आहे की पंजाब दिल्ली मधून आमच्या गावात व्यापारी येतात की मोसंबी न्यायला. भाऊ सर्वच क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देतात, मग ते नाट्य असो, सिनेमा, शिक्षण असो किंवा क्रीडा. एक दिवशी सकाळी 7 वाजता मला फोन आला. मी जेव्हा फोन उचलला तेव्हा त्या फोनवरती लिहिलेलं होतं अर्जुन भाऊ खोतकर. मी म्हटलं अरे बापरे भाऊचा फोन मी उचलला, हा भाऊ. ते म्हटले अरे खूप अभिनंदन तुझं, मठाच्या फ्रंट पेज वरती तुझा फोटो आहे. आणि तो बघून मला खूप छान वाटलं की एका छोट्याशा गावातून आलेल्या पोराचा मठासारख्या पेपरमध्ये पहिल्या पेजवर फोटो आहे आणि मला काही माहीत नव्हतं. आणि म्हटलं ओके थँक्यू थँक्यू भाऊ. आणि फोन ठेवला, नंतर मी उडून बघितलं तर मला मठाचं नॉमिनेशन होतं बेस्ट ऍक्टरसाठी. आणि मला पहिला फोन माझ्या जिल्ह्याच्या एवढ्या मोठ्या नेत्याचा होता, जे मंत्री राहिलेले एवढ्या मोठ्या नेत्याचा होता. मला एवढं खुशी झाली, म्हटलं अरे एवढा मोठा माणूस आहे आणि मला स्वतः फोन करून हे सांगतात. तर मला तर आधी त्यांच्याबद्दल आदर होताच, पण तो आदर इतक्या पटीनं वाढला की खूपच पटीनं. भाऊंकडे मदतीच्या आशेने आलेली व्यक्ती रिकाम्या हाताने कधीच परत जात नाही. माणूस की जपणारे भाऊ, सर्व जाती धर्माच्या भिंती छेदून प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण करतात. भाऊ के बंगले पे मेरे पिताजी के साथ बचपन से आता जाता था. भाऊ ने मुझे नौकरी पे लगाए. भाऊ के पास कुछ जात पात कुछ भी नहीं है, वो कोई भी आदमी आया तो सब काम करके देते.
और मुझे नौकरी पे लगाए और बहुत से लोगों के काम करके दिए। जालना स्वप्न नगरी वावी या करिता नगर पालिकेचे रूपांतर महानगर पालिकेत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत भाऊंनी विषय लावून धरला होता। भाऊ स्वतःच्या कुटुंबाचा वेळही इतरांना देतात व त्यांच्याकडे कुणी भेटायला गेले की अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे आदरातिथ्य केले जाते। भाऊंचा वाढदिवस सर्वांसाठी एक पर्वणीच। पुष्कर साहब का बर्थडे ऐसा रहता है, ऐसा त्योहार का ऐसा रहता। हमारे पास में दो तीन दिन पहले से बुकिंग हो जाती है हारों की, हारा बिकते ये करते, और उनके कार्यकर्ता हमारे पास से हारा लेके जाते। उत्साह रहता लोगों के अंदर खुशियाँ रहती है। पुष्कर साहब का बर्थडे है उनके। आज त्यांच्यावर प्रेम करणारे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करतात। कुणी निर्वासितांना भोजन दान करतात, कुणी मिठाईचे वाटप, तर अनेक जण शैक्षणिक साहित्याचे ही वाटप करतात। भाऊंनी केलेल्या कार्यांमुळे लोकांचा भाऊप्रती असलेला स्नेह, प्रेम, आस्था अगदी स्पष्ट दिसून येते। ज्या जालना शहराचे भाऊ आमदार राहिले, आज त्याच शहराची ओळख राज्यभरात अर्जुन भाऊमुळे आहे, याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो। खरं तर भाऊंचे कार्य आकाशाला गवसणी घालणारे, एवढ्या कमी कालावधीत ते सांगणे शक्यच नाही। तरीही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न। सर्व समाज माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एक व्यक्ती आजही भाऊंच्या मनात आहे। कारण माणूस शरीर रूपी संपतो पण विचार चिरकाल टिकतात, असेच आदरणीय बाळासाहेब आजही भाऊंच्या मनात वसलेले आहेत आणि तेही भाऊंना आजच्या दिवशी शुभेच्छा देत असणार। अर्जुना, शुभाचा वारसा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचव आणि सगळ्यांच्या समस्या सोडवून नावाप्रमाणे अजिंक्य अर्जुन रहा।